नमस्कार आपण पाहत आहे एव्हरीथिंग इज हिअर यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे घराची तुम्ही कितीही साफसफाई करत असले तरी घरामध्ये कोळी स्पायडर किंवा ज्याला आपण मकडी म्हणतो हे जाळे विणल्याशिवाय अजिबात राहत नाही आणि जास्त करून छताला आणि कोपऱ्यामध्ये भिंतीला ज्या ठिकाणी तुमचा वावर कमी आहे अशा ठिकाणी तर खूप हे कोळी किडे जाळी विणत असतात कितीही तुम्ही साफसफाई केली तरी प्रत्येक घरामध्ये ही समस्या निश्चित जाणवते आणि जर तुमचं घर एक दोन दिवस बंद असेल तर ह्याचं प्रमाण हे आणखी पटीनं वाढतं तुमचं घर सात आठ दिवस जर बंद असेल तुम्ही बाहेरगावी गेलेले असाल आणि जर तुम्ही परत घरी आले तर तुम्हाला घर उघडायची भीती वाटते इतक्या जास्त जास्त प्रमाणामध्ये या मकड्या घरामध्ये जाळी विणून ठेवतात तर मी आज तुम्हाला असा जबरदस्त आणि स्वस्त आणि मस्त उपाय सांगणार आहे ज्याचा एक वेळेस जर तुम्ही वापर केला तर सहा महिने तुमच्या घरामध्ये एकही एक कोळी किडा किंवा ही मकडी अजिबात दिसणार नाही त्याची जाळी पण तुम्हाला अजिबात घरामध्ये दिसणार नाही घरामध्ये जर या जाळ्या झालेल्या असतील तर घरामध्ये अतिशय घाणेरडं दिसतं घर आपल्याला व्यवस्थित दिसत नाही या जाळीवर नंतर धूळ साठते आणि ते दिसायला एकदम खराब दिसतं भीती वाटते या किड्याची सुद्धा म्हणून या जाळ्या घरामध्ये होऊ नयेत किंवा झाल्या असतील तर हे कोळी किडे पूर्णपणे घरातून निघून जावं यासाठी मी तुम्हाला अत्यंत स्वस्त आणि मस्त उपाय सांगणार आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त लागतं एक लिंबू याचा वापर असा करायचा आहे एक लिंबू घ्यायचा आहे त्याचा रस काढायचा आहे आणि एक लिटर पाण्यामध्ये तो टाकायचा आहे आणि जे हे कोळी किडे आहेत मकडी जे आहे ते कोपऱ्यांमध्ये आणि छताच्या अशा ठिकाणी असतात ज्या ठिकाणी चिर पडलेले अशा ठिकाणी हे लिंबू पाणी स्प्रे करायचं आहे आता तुम्हाला माहिती आहे लिंबाच्या रसाला एक वास असतो आणि त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड असतं लिंबू हे सायट्रिक ऍसिडचा महत्वाचा स्रोत आहे आणि या लिंबाला जो वास असतो आणि याच्यामधले जे सायट्रिक ऍसिड असतं त्यामुळे स्पायडरच्या अंगातून येणारे जे दोऱ्यासारखा भाग आहे ज्याला आपण जाळी म्हणतो तो अजिबात बाहेर निघत नाही याचा वास मकडीला अजिबात आवडत नाही शिवाय सायट्रिक ऍसिडमुळे या मकडी त्या ठिकाणी अजिबात थांबत नाही त्या सायट्रिक ॲसिडची चव त्याला अजिबात आवडत नाही आणि ज्या ठिकाणी तुम्ही हे स्प्रे केलेलं आहे हा वास त्या ठिकाणी सहा महिन्यापर्यंत टिकतो आणि त्या ठिकाणी ते कोळी किडे किंवा मकडी अजिबात येत नाही त्या ठिकाणी जाळी बनवत नाही म्हणून फक्त सहा महिन्यातून एक वेळेस तुम्हाला हे लिंबू पाणी कोपऱ्यांमध्ये भिंतीला ज्या ठिकाणी चिर पडलेली अशा ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की जास्त कोळी किडे आपले जाळे दिनत आहेत अशा ठिकाणी स्प्रे करायचा आहे बस एवढंच करायचं आहे आणि त्या ठिकाणी तो कोळी किड्या नंतर कधीही येत नाही आणि जर घरामध्ये तुमच्या कोळी किडे असतील तर याच्या वासाने ते घरामधून बाहेर निघून जातात तर ऐकी नाही कोळीकिडे घरामधून पळून लावण्यासाठी अत्यंत सोपा साधा आणि जबरदस्त उपाय जर उपाय तुम्हाला आवडले असेल तर एक लाईक अवश्य करा हा उपाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त माहितीसाठी एव्हरीथिंग इज घेअर या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद